राज्यभर सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपाचे पडसाद मिरज बसस्थानकावर पाहायला मिळाले. संपामध्ये सहभागी न होता कामावरती रुजू राहणाऱ्या चालकांना महिलांनी बांगड्यांचा आहेर दिला आहे. एसटी बसच्या कामगार संघटनेने विविध मागण्यांसाठी राज्यभर संप सुरू केला आहे. या संपामध्ये एसटीच्या 6 संघटना सामील झाल्या आहेत. त्यामध्ये एसटीच्या शिवसेना कामगार संघटनेने पाठिंबा दिला आहे. रात्री 12 वाजल्यापासून एसटी चालक वाहक कामावर संप पुकारून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मिरज मध्यवर्ती बसस्थानक येथे सर्व बससेवा बंद झाल्या आहेत. सकाळी मिरज आगार येथून एसटी बाहेर सोडताना कामगार संघटनेने विरोध करून एसटी समोर ठिय्या मारला. यावेळी संपात सामील न होता कामावर हजर राहणाऱ्या बस चालकांना महिला कामगारांनी बांगड्या गजरा साडीचा आहेर दिला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. आज बस सेवा बंद असल्याने बस स्थानकात शुकशुकाट होता. तसेच यावेळी वडाप जोमात सुरू होते. बस सेवा बंद असल्याने अनेक प्रवाशांचे हाल आज झाले आहे. या संपात शिवसेना एसटी कामगार संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सामील होऊन या संपाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. सेनेच्या दिवाकर रावते यांच्याकडे परिवहन मंत्री पद असल्याने या संपाला पाठिंबा देऊन सेनेच्या संघटनेने घरचा आहेर दिला आहे. वेळ आली तर आम्ही सेनेच्या पदाचा राजीनामा देऊ पण संपाला पाठिंबा देणार असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. 10 वर्ष सर्व्हिस झाली, मी आता 14,500 रुपये पगार घेतोय. माझ्या मागणं लागलेली म्हणजे 2 वर्षात लागलेले शासकीय कर्मचारी हा 18,000 पेमेंट घेतोय. स्टार्टिंग 18,000 आणि माझी 10 वर्षाची जर तुलना जर केली तर माझा पगार हा आत्ता 15,000 आहे. हे आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही करू शकत नाही म्हणून हा जो संपवायला लागला आहे हा वेतन आयोगासाठी सेवा ज्येष्ठत्वानुसार वेतन आयोगासाठी संपवायला लागला आहे आणि तो आम्हाला मिळावा हीच आमची मागणी आहे. चाचक हाती परिपत्रक आहेत या विरोधात प्रशासनाला आम्ही नोटीस दिलेली होती परंतु प्रशासनानं त्याचं गांभीर्य घेतलेलं नाही. ज्यावेळेला नोटीस दिली होती त्यावेळेला जर बैठका घेतल्या असत्या तोडजोड झाली असते तर आज हे प्रवाशांचे हाल झाले नसते. प्रवाशांचे हाल करण्यासाठी कर्मचारी सुरूच आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आहे. त्यांची सेवा करण्यासाठी कर्मचारी सज्ज आहेत. परंतु प्रशासनाने या ठिकाणी जाणूनबुजून या ठिकाणी चर्चा विस्कटलेली आहे. त्यामुळं आजचा दिवस हा प्रवाशांच्या हालाचा दिवस या ठिकाणी येत आहे.